माझं नाव आदित्य वैद्य आणि मी मनाली वैद्य आणि आमच्या आम्हाला दोन मुली आणि दोन्ही मुली इथे बेडेकर हॉस्पिटलमध्येच झाल्यात. खूप छान एक्सपिरियन्स होता. डॉक्टर्स स्टाफ सगळ्याच म्हणजे काही प्रश्नच नाहीये. किती बोलावं आणि किती नाही या हॉस्पिटलबद्दल असं आहे. अगदी म्हणजे पहिल्या व्हिजिटपासनं कन्सल्टेशनपासनं ते आत्ता आज डिस्चार्जपर्यंत सगळाच अनुभव खूप छान होता. अगदी घरच्यासारखं फिलिंग होतं. असं कधी वाटलंच नाही की आपण हॉस्पिटलमध्ये आहोत का काही. अगदी मावशा पण सारख्या विचारून पुढून मागून नाही असं करा आम्हाला बोलवा. सिस्टर्स सारख्या येऊन विचारत होत्या कसं आहे काय. डॉक्टर्सची सारखी व्हिजिट. म्हणजे सुट्टी असली तरी डॉक्टर्सही सारखे मेन डॉक्टर्स असिस्टंट डॉक्टर्स सारख्या त्यांच्या व्हिजिट असायच्या. त्यामुळे सकाळ संध्याकाळ त्यामुळे खरंच म्हणजे हॉस्पिटल असं कधीच नाही वाटलं ना पहिल्या वेळेला वाटलं ना आत्ता वाटलं. ओव्हरऑल अनुभव खूपच छान आहे आणि कोणालाही सांगण्यासारखं एक सजेस्ट करण्यासारखं आहे की नाही काही असेल तर बेडेकर हॉस्पिटलच एकमेव आहे की तिकडे तुम्हाला सगळंच छान मिळू शकतं. सो थँक्यू टू बेडेकर हॉस्पिटल ऑल द डॉक्टर्स द स्टाफ एव्हरी वन. थँक्यू सो मच. आणि एक फक्त ऍड करायचं होतं की महेश सर आणि आनंद सर दोघेही म्हणजे दोघेही भाऊच असल्यामुळे आणि त्यांचं क्लिनिक पण एक गायनेकोलॉजिस्ट एक पीडियाट्रिशियन असल्यामुळे तो पण प्रश्न येत नाही. त्यामुळे एकदा तुम्ही ऍडमिशन घेतली किंवा कन्सल्टेशनसाठी आलात की थेट म्हणजे आता हिच्यासाठी पण आम्ही अजूनही आनंद सरांकडेच येतोय. त्यामुळे पुढे काहीही बघावं लागत नाही एवढंच आहे. म्हणजे एकदा गायनेक ओपिनियनसाठी आलात की आणि ही म्हटली तसं सगळाच एक्सपिरियन्स आमचा खूपच दोन्ही वेळेस खूप चांगला होता. आणि म्हणजे कुठं बोट ठेवायला पण जागा मला फक्त वाटत नाही कुठे आहे. आणि खूपच म्हणजे आम्ही सगळ्यांनाच डेफिनेटली सांगू की जर तुम्हाला म्हणजे तुम्ही विचार करत असाल की ठाण्यात दुसरं कुठलं किंवा काय तर बेडेकर हॉस्पिटलशिवाय दुसरा पर्यायच नाहीये असं आम्ही डेफिनेटली सगळ्यांना सजेस्ट करू. एवढंच फक्त सांगायचं. थँक्यू सो मच.